सदानंद मोरे हे सरकारची तळी उचलण्याचं काम करतात त्यामुळे त्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांची चौकशी करण्याच्या समितीवर नेमण्यात येऊ अशी मागणी संभाजी ब्रिगेड करण्यात आली आहे महापुरुषांची बदनामी केलेल्या पुस्तकाच्या चौकशी समितीवर सदानंद मोरे आणि पांडुरंग बलकवडे यांना नेमण्यात येऊ नये मोरे हे सरकारची तळी उचलण्याचे काम करतात त्याऐवजी खरा इतिहास लिहिणाऱ्या लेखकांची ह्या समितीवर नेमणूक करण्यात यावी तसेच सरकारने येत्या सा अठ्ठेचाळीस तासात वादग्रस्त पुस्तके मागे घ्यावीत अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलन करेल असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी दिलाय जी पुस्तकं राज्य शासनाने या ठिकाणी प्रकर्षित केलेली होती त्या वादग्रस्त पुस्तकांसाठी आत्ताच आम्हाला कळले की सदानंद मोरेंची त्या समितीच्या अध्यक्षपदी निवड केलेली आमचा सदानंद मोरेंना ठाम विरोध आहे सदानंद मोरे सरकारचीच तळी उचलत आहेत गेले तीन दिवस झाला हा प्रकार चालू आहे जगद्गुरु संत तुकाराम बदनामी झाली ते त्यांचे वंशज आहेत पण गेले तीन दिवस झाले मोरेसर या संदर्भात काहीच बोलत नाही आहेत त्यामुळं मोरेसरांची भूमिका या प्रकरणात संशयास्पद आहे त्यामुळे मोरे मोरेसरांना या समितीच्या अध्यक्षपदेवरती ठेवू नये जर सरांनी या समितीचं अध्यक्षपद जर स्वीकारलं तर संभाजी ब्रिगेडचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही